स्टॉक बायबॅक करणे म्हणजे काय? कंपनी आपले शेअर पुन्हा आपणच विकत घेते, याला बायबॅक करणे म्हणतात. याच्यामागे अनेक कारणं आहेत, त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पण पुढे जाण्याआधी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात पहिला प्रश्न, कंपनी बायबॅक का करते आणि त्याचा कंपनीला काय फायदा होतो आणि आपल्याला काय फायदा होतो. सर्वात पहिल्यांदा आपण पाहू कंपनी स्टॉक बायबॅक त्यांच्या फायद्यासाठी का करते. जेव्हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड असतो, अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय, समजा एखाद्या शेअरची किंमत 300 रुपये आहे आणि जेव्हा त्याची किंमत पुन्हा कमी होऊन 200 रुपयावर येते, 250 रुपयावर येते, त्याला म्हणतात अंडर व्हॅल्यूड होणं, शेअरची किंमत कमी होणं. जेव्हा शेअरची किंमत कमी होईल तेव्हा ते स्टॉक पुन्हा कंपनी बायबॅक करते, ज्यामुळे काय होतं, कधी ना कधी त्या शेअरची किंमत वाढणारच आहे आणि कमी झालेली किंमत पुन्हा वाढल्यानंतर कंपनीचा खूप मोठा फायदा होतो, ज्यामुळे कंपनी त्या स्टॉकला बायबॅक करते. दुसरं कारण आहे, जे शेअर होल्डर्स आहेत तुमच्यासारखे आमच्यासारखे, ज्या लोकांनी शेअरची खरेदी केली आहे त्या लोकांना शेअर होल्डर्स म्हटलं जातं. जेव्हा शेअरची किंमत कमी होते त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी एखाद्या शेअरची घसरण होत असते, किंमत कमी होत असते, तेव्हा अनेक लोक ते शेअर्स विकू लागतात. ज्याची ज्याची पोझिशन आहे ते स्क्वेअर ऑफ करू लागतात. मग त्यामध्ये थोडं लॉस असेल किंवा मोठं लॉस असेल, कारण प्रत्येकाला माहिती असतं एकदा शेअरची किंमत ड्रॉप होऊ लागली की ती कंटिन्युअस ड्रॉप होत जाते, एक मोठा डाऊनफॉल दिसू लागतो. म्हणून काय होतं, मॅक्सिमम लोक प्रॉफिट बुकिंग करू लागतात किंवा जर ते लॉसमध्ये असतील तरी लॉससुद्धा बुक करतात. मग या केसमध्ये काय होतं, जेव्हा कंपनी आपले शेअर पुन्हा बायबॅक करते याचा अर्थ आपलं मोरल इन्क्रीज होतं. जे स्टॉक होल्डर्स आहेत त्यांना वाटतं कंपनी स्वतः स्टॉक बायबॅक करते, याचा अर्थ कंपनीला जे काही लॉसेस होत आहेत, कंपनी ज्या निगेटिव्ह फेजमधून पुढे जात आहे, ती फेज कधी ना कधी जाणार आहे. आपल्याला या परिस्थितीला घाबरून स्क्वेअर ऑफ करण्याची काहीच गरज नाही. म्हणून वेगवेगळे स्टॉक होल्डर पुन्हा ते स्टॉक होल्ड करतात, पोझिशन स्क्वेअर ऑफ करत नाहीत. जेव्हा ही न्यूज येते की कंपनी स्टॉक बायबॅक करत आहे, त्यावेळी अनेक स्टॉक होल्डर त्या स्टॉकना होल्ड करतात, कारण त्यांना माहिती असतं पुन्हा चांगले दिवस येणार, प्राईस वरच्या दिशेने जाणार. यामध्ये तिसरं महत्त्वाचं कारण असतं, प्रमोटर्सना आपले स्टॉक्स वाढवायचे असतात, होल्डिंग्स वाढवायचे असतात, त्यामुळे ते पुन्हा बायबॅक करतात. यामुळे काय होतं, त्यांचा मालकी हक्क वाढतो. म्हणजेच काय, जर ते त्या कंपनीचे 70% भागीदार असतील, 75% असतील, 80% असतील, तर त्यांची भागीदारी अजून वाढत जाते, कारण त्यांच्याकडे तेवढे शेअरसुद्धा वाढतात. म्हणजेच काय होतं, जर त्यांच्याकडे शेअर होल्डिंग वाढत जाईल तेवढंच त्यांचं प्रॉफिटसुद्धा वाढत जातं. तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतं तेव्हा डिव्हिडंडच्या स्वरूपात, शेअरच्या स्वरूपात ते तुम्हाला मिळतं. जे काही शेअर होल्डर आहेत ते कंपनीचे मालक असतात. जेवढे शेअर जास्त तेवढा मालकी हक्क जास्त, आणि जेवढं शेअर होल्डिंग जास्त तेवढा प्रॉफिटचा हिस्सा सुद्धा जास्त वाढत जातो. आता चौथं आणि खूप महत्त्वाचं कारण, जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा मी तुम्हाला सांगतो की पीई रेशो चेक करायला हवा. तर हा पीई रेशो जर जास्त असेल तर शेअर मार्केट महागड आहे, जर पीई रेशो कमी असेल तर शेअर मार्केट स्वस्त आहे किंवा मॉडरेट आहे असं आपण म्हणू शकतो. पण या केसमध्ये काय होतं, पीई रेशो असेल, ROA असेल किंवा ROI असेल, सर्व काही मॅनेज करण्यासाठी हे स्टॉक बायबॅक केले जातात. याची आता सविस्तर माहिती आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. चला तर आपण प्रॉपर याची माहिती घेऊ. आता पहिल्यांदा पाहू बिफोर बायबॅक. समजा कॅश असेल एखाद्या कंपनीकडे 2 कोटी रुपये आणि ॲसेट असेल 5 कोटी रुपये, अर्निंग असेल 20 लाख रुपये, शेअर आउटस्टँडिंग असेल 1 कोटीचं, ROA असेल 4%, अर्निंग पर शेअर असेल 0.20. आता व्यवस्थित ऐका, जर एखाद्या कंपनीने 1,50,00,000 रुपयाचे त्याचे शेअर पुन्हा बायबॅक केले असते तर त्याची व्हॅल्यू काय असते आता आपण पाहणार आहोत. ऑलरेडी कॅश होती 2 कोटी रुपये आणि जेव्हा 1,50,00,000 शेअर त्यांनी बायबॅक केले तेव्हा त्याच्याकडे फक्त कॅश शिल्लक राहिली 50,00,000 रुपये आणि ॲसेट किती राहिला 3,50,00,000 रुपयाचा. ऑलरेडी 5 कोटी रुपयाचा ॲसेट होताच पण जेव्हा त्यांनी बायबॅक केलं तेव्हा 1,50,00,000 रुपये ॲसेट कमी झाले
आणि टोटल ॲसेट शिल्लक राहिले 3,50,00,000 रुपयाचे. शेअर आउटस्टँडिंग असेल 90,00,000, आर ओ ए बनेल 5.71%. आता इथे तुम्ही बघू शकता आर ओ ए वाढला, कारण का रिटर्न ऑन ॲसेट वाढत गेलं. अर्निंग पर शेअर सुद्धा वाढला. आता तुम्ही इथे बघू शकता जेवढा आर ओ ए जास्त आणि अर्निंग पर शेअर जास्त तेवढंच आपण त्या स्टॉकला जास्त प्रेफर करतो. याचा पी ई जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो 78 असेल बिफोर बायबॅक, आणि जेव्हा बायबॅक करतील त्याच्यानंतर पी ई रेशो कमी होईल आणि तो 68 येईल. आता पी ई रेशो काय असतो, तो कॅल्क्युलेट कसा करायचा, याच्याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता, सोबतच एंड स्क्रीनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. शेअर आउटस्टँडिंग जेवढं कमी होत जाईल तेवढाच कंपनीचा फायदा होतो. का होतो? शेअर आउटस्टँडिंग ज्याला म्हणतात, जे शेअर शेअर होल्डरकडे असतात त्याला शेअर आउटस्टँडिंग म्हटलं जातं, आणि जेव्हा ते कंपनीकडे पुन्हा येतात तेव्हा शेअर आउटस्टँडिंग कमी होतं, ज्यामुळे आर ओ ए आणि अर्निंग पर शेअर वाढायला मदत होते. ही बेसिक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा. आता या सर्व कॅल्क्युलेशननुसार समजलं असेल कशाप्रकारे फिगर मॅन्युप्युलेट केल्या जातात, कशाप्रकारे स्वतःचं होल्डिंग्स वाढवलं जातं, कशाप्रकारे शेअरची किंमत वाढण्यासाठी मदत होते, कशाप्रकारे हे शेअर वाढल्यानंतर कंपनीचा सुद्धा फायदा होतो, याच्याही पुढे जाऊन अजून एक महत्त्वाची गोष्ट असते. जेव्हा कंपनी शेअर्स पुन्हा बायबॅक करते, शेअर बायबॅक करण्याला एक डिव्हिडंड देण्याच्या स्वरूपात सुद्धा मानलं जातं, मग यामुळे काय होतं, यामुळे टॅक्स बेनिफिट मिळतो. म्हणजेच काय, समजा 1,50,00,000 शेअर बायबॅक केले, जसं आपण उदाहरण पाहिलं होतं, या 1,50,00,000 रुपयावर टॅक्स द्यावा लागत नाही. आता हा टॅक्स किती असतो, 20-30% कंपनीला टॅक्स द्यावा लागतो. समजू शकता आपण खूप कमी अमाऊंट पाहतोय, 1,50,00,000 असे हजारो कोटी रुपयांचे बायबॅक केले जातात. आता हजारो कोटी रुपयांच्या 25-30% किती अमाऊंट होते हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, लाखो कोटी हजारो कोटी रुपये यातून बचत होऊ शकतात. म्हणून कंपनी आपले शेअर पुन्हा बायबॅक करते. आता तुम्ही म्हणाल हे सगळे कंपनीचे फायदे झाले, पण यापासून आपला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का? चला तर आता आपण पाहू याचा आपल्याला काय फायदा होईल आणि नुकसान काय होईल. फायदा आपण म्हणू शकतो, जर ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल, त्या कंपनीला स्वतःच्या शेअरची प्राईस वाढवायची असेल किंवा कंपनीचा परफॉर्मन्स अजून वाढवायचा असेल, चांगल्या फिगर्स दाखवायचे असतील, तर त्या केसमध्ये जर कंपनी अशा काही गोष्टी करत असेल तर आपल्यासाठीसुद्धा ठीक आहे. कारण ऑलरेडी जर तुम्ही ते शेअर बाय केलेले असतील तर ते पुन्हा सेल न करता होल्ड करायचे, आणि जसजसा कंपनीचा परफॉर्मन्स वाढेल तसा तुमचा परफॉर्मन्ससुद्धा वाढेल, तुमच्या शेअरची प्राईजसुद्धा वाढेल. म्हणूनच जेवढी शेअरची प्राईज वाढेल तेवढा आपला फायदा होईल. अगदी सोपं आहे, पण यातून नुकसान काय होईल? समजा एखादी लॉस मेकिंग कंपनी असेल, पैशाची कमतरता असेल, किंवा जे काही कंपनीकडे पैसे आहेत त्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं याच्यासाठी काही नवीन आयडियाज नसतील, नवीन प्लॅन नसतील, तर त्या केसमध्ये ही कंपनी पुन्हा बायबॅक करते. अशा कंपनीचं फ्युचर थोडंसं कठीण असतं, कारण फ्युचर ग्रोथ नसेल, काही नवीन आयडियाज नसतील, नवनवीन प्रोजेक्ट नसतील, प्रोडक्शन वाढणार नसेल, सर्व्हिसेस जे काही त्या कंपन्या देत असेल ती जर सर्व्हिस त्यांची एक्सपांड होत नसेल तर त्या केसमध्ये असे बायबॅक करण्याचे चान्सेस असतात, ज्यामुळे कंपनीची ग्रोथ होत नाही, विनाकारण आपले पैसे तिथे अडकून राहतात. अशा कंपन्यांमध्ये त्यावेळी इन्व्हेस्ट करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, बायबॅक करण्याच्या आशेपोटी कंपनीने जे इमर्जन्सी फंड सेव्ह केले होते ते फंड युटिलाइज करते. ज्यावेळी असे इमर्जन्सी फंड संपतात त्यावेळी कंपनीला खूप मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कंपनी त्यांचे स्टॉक बायबॅक करत असेल तर त्यावेळी तुम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे. एक तर तुमचं प्रॉफिट होऊ शकतं किंवा लॉससुद्धा होऊ शकतो. जर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल, कंपनी चांगली असेल, प्रमोटर चांगले असतील, प्रत्येक गोष्ट चांगली असेल, तर डेफिनेटली तुम्ही तिथे पोझिशन होल्ड करू शकता, अजून पुढे कंटिन्यू करू शकता. पण जर कंपनी फंडामेंटली वीक असेल, जर कंपनीचे प्रमोटर चांगले नसतील, जर तुमच्या मनामध्ये काही शंका येत असेल तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. आमचे व्हिडिओ येतात सर्वात आधी पाहण्यासाठी लाईक करण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.